माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या गरिबाच्या मुलांवर त्या ठिकाणी प्रवेश देतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही आणि त्याची गरज आज आहे. अनेक गोष्टी त्या संबंधीच्या आपल्याला सांगता येईल. आज काय मागणी? मागणी ही आरक्षणाच्यावर आमची कर्ज माफी. त्या म्हणतात तुम्ही काय केलं ज्याचा उल्लेख या ठिकाणी आता सांगितलेले 70,000 कोटी रुपयाचं कर्ज एका हुकमाने 12% व्याजाने मिळणारं कर्ज 4% आणि एवढंच नव्हे तर ही मंडळी महाराष्ट्र सरकारमध्ये होती त्यावेळेला 3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेतलं आणि वेळेवर परत केलं तर त्याला 0% व्याज. या प्रकारचा निकाल कुठे देशामध्ये घेतला नव्हता तो निकाल या ठिकाणी घेतला गेला. या प्रकारचे निर्णय या ठिकाणी घेतले आणि म्हणून शेतीमालाचे भाव पूर्वीच्या सरकारने चांगले दिले. कर्जमाफीचा निर्णय पूर्वीच्या सरकारने चांगला दिला. अनुदान देण्याच्या संबंधीची भूमिका सातत्याने राबवली आणि आज ते घडत नाही त्यामुळे आज ते लोक त्या ठिकाणी चौदा मुलं रस्त्यावर आलेली आहेत आणि मागणी म्हणलं गेलं काही लोकांच्याकडून की इतके होते सत्य होते त्यावेळेला काय नाही आले आत्ताच काय सत्यवर असलेल्या लोकांच्या संबंधीचा एक प्रकारचा विश्वास आहे आणि जिथे जनतेच्या मनामध्ये विश्वास आहे त्यावेळेस लोक रस्त्यावर येत नसतात. आजच्या राज्यकर्त्यांच्या बद्दलची खात्री जनतेला 2 वर्षामध्ये झाली की हे लोक आमच्या प्रश्नाची सोडवणूक करणारे नाहीत आमच्या हिताची जपणूक करणारे नाहीये आणि त्यामुळं आम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय गत्यंतर नाही. रस्त्यावर येत आहेत शांततेने येत आहेत कुणाच्याही विरुद्ध घोषणा देत नाहीत. जाताना कोणी कचरा चाचरा असेल तर तो रस्ता साफ करून पुढे जात आहे. एक प्रकारचा आदर्श आज या सगळ्यांनी समज देशाच्या समोर ठेवलेला आहे. माझी विनंती आहे राज्य सरकारला कृपा करूया आणि इथं अधिक अंतर न वाढण्याच्यासाठी मूलभूत प्रश्नाची सोडवणूक करूया आणि ती करत असताना इतर गरिबाच्या हिताची सुद्धा जपणूक करा आणि ते करत असताना ज्या गरिबाला मिळतात त्याला धक्का देऊ नका. त्याचं कायम संरक्षण करून त्यांच्या हिताची जपणूक ही कायम करून बाकीच्या उजेऱ्यामधून योग्य प्रकारचा वाटा या उपेक्षित माणसाला मिळेल याची खबरदारी आजच्या काळामध्ये घेण्याच्या मदतीची गरज आहे. म्हणून दुसऱ्याचं कोणी मागत नाही. सांगतात काही लोक 50% याच्यावर देत आहे. तामिळनाडूमध्ये आज 75% देण्यात आले. विचार करू केंद्र सरकारशी बोलूया सगळ्या केंद्राच्या पार्लमेंटशी बोलूया त्याचं मार्ग काढण्याचा प्रयत्न करूया. पण अत्यथाईपणाची भूमिका घेऊन कुणाला टीका टिप्पणी करण्याच्या संबंधीच्या भूमिकेनं हा प्रश्न सुटणार नाही एवढंच या निमित्तानं मला सांगा. आणखीन काही प्रश्न विजयभर राज्याची मागणी मी अनेकदा सांगितलं की लोकशाहीमध्ये हे निर्णय लोकांनी घ्यायचे. लोकशाहीच्या मार्गानं लोकांनी उद्याच्याला त्या संबंधीचा निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकांच्या भावनांचा सन्मान करेल आणि त्याच्याकडे योग्यवाची भूमिका घेणार नाही. पण मला आश्चर्य वाटतं आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे खालची आणि वरची त्यांनी या निवडणुकीमध्ये काय सांगितलं. या विधानसभेच्या एका मंत्र्यांनी ऍफिलिएट करून दिलं की आम्ही या संबंधीचा निर्णय घेणार आहोत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं एवढं सगळं भारतीय जनता पार्टीचा निवडणुकीचा जाहीरनामा होता तो मान्यत असताना स्वच्छ सांगितलं या प्रकारची भूमिका आमची आहे. ठीक आहे तुम्ही हे सांगितलं तुमच्या हातात राज्य आहे राज्याचं तुमच्या हातामध्ये देशाचं राज्य आम्ही त्याला विरोध करणार नाही. घ्या तुम्ही निर्णय या निर्णय घेण्याच्यासाठी पुढे आणा पार्लमेंटमध्ये त्या संबंधीचा विचार पण त्यांना ते करायचं नाही. त्यांना ते करायचं नाही की फसून लोकांची किती आणि म्हणून ज्यांना ज्यांना शब्द दिले कुठे धनगर समाजाला सांगितलं की एका महिन्याच्या आत सत्ता आल्याच्या नंतर
तसंच तुमच्या फसेच्या संबंधीचं आश्वासन दिलं की आमच्या हातात सत्य वाटण्याच्या नंतर तातडीने निर्णय नाही त्या संबंधीचा निर्णय आणि सरकारची आम्हाला समजून दिशा लक्षात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नागपूर पासून मुंबई पर्यंत समृद्धी महामार्ग आम्ही कुठला विकास होत असेल तर आमचा विरोध नाही विकासाला आमचा पाठिंबा पण शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून विकास तुम्ही करत असाल त्याच्या जमिनीची किंमत त्याला योग्य देत असाल तर तो विकास आम्हाला मंजूर नाही. माझ्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने भूसंपादन कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या संबंधीची कमिशन नेली आणि माझ्या कमिशनने निर्णय घेतला कुठल्याही सरकारी कामाच्यासाठी कष्टकऱ्याची जमीन घ्यायची असेल तर बाजार भावाच्या 400 पट त्याला किंमत मिळाली पाहिजे आणि विकसित जमिनीच्या जमिनीच्या 12.5% जमीन त्या कष्टकऱ्याला स्वतःच्या चरित्रासाठी मिळाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.